आतापर्यंत तुम्ही म्हणत असाल की वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट्स असले तरी कोर स्टेबिलिटी, स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलिटी सगळ्या स्पोर्ट्समध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. तसंच खो खो मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि काय काय गोष्टी असतात, कूल डाऊन म्हणा किंवा वॉर्म अप म्हणा, तुम्ही म्हणला तसं हॅमस्ट्रिंगची स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिल हे काय काय गोष्टी निग्लेक्टेड राहतात. किंवा मी कोच किती अवेअर असला आणि असला तरी काय काय असतं त्याच्याकडे तेवढा फोकस दिला जात नाही. बेसिकली कसं असतं, कोच किंवा तुमचे खेळाडू दे ऑल आर नॉट अवेअर किंवा ते कनेक्टेड नसतात मेडिकल नॉलेजला. फिजिओथेरपिस्ट इज अ म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या नॉलेज प्रमाणे म्हणून ही इज अ म्हणजे तो मेडिकल नॉलेज आणि स्पोर्ट्स नॉलेज याच्यामधला दुवा आहे. बरोबर, याच्यामधला दुवा आहे. आणि म्हणून तुमची जबाबदारी ही जास्त आहे की हे एक्सरसाइज घेताना कसे एक्सरसाइज घेत. म्हणून आजही आमच्या याच्याप्रमाणे आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही ते शास्त्रशुद्ध पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करतोच. म्हणजे एक वेळ सुरुवातीचे जे बिगिनर्स असतात त्यांना म्हणजे माझी कोचिंगची पद्धत अशी, दोन दोन महिने गेले तरी चालतील, डायरेक्ट ऍक्टिव्हिटीला कधीही आम्ही तेवढा स्किल आणि तेवढा एंड्युरन्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की व्हॉट इज वॉर्मअप, वॉर्मअपची व्याख्या काय, तुमची बॉडी कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुमचं शरीर तयार करणं म्हणजे प्रिपरेशन म्हणजे वॉर्मअप. बरोबर, परफेक्ट. सो हे सगळं आता तुम्ही म्हणला तसं जे आम्ही जो फिजिओथेरपी साठीच्या डोमेन मध्ये स्पोर्ट स्पेसिफिक करणं, इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि रिहा स्टेशनला आम्ही कंटिन्युअस त्याच्यावरती काम करत असतो. पण तुम्हाला काय वाटतं सर की जनरली खोकण ह्याच्यामध्ये अवेअरनेस किती आहे फिजिओथेरपी बद्दल? फिजिओथेरपी बद्दल आता अवेअरनेस तशा भरपूर आहे, कारण आताचं वातावरण म्हणजे आता जे प्लेयर वरती येतात, आज माझा विचार घेतला तर फिजिओथेरपीची काही गरज नाही असं मी म्हणे माझ्या वयाची लोक, कारण आम्ही नेवर युज्ड. काय झालं, पाय मुरगळला का, हा ठीक आहे, ते लावून चोळा, बर्फानी चोळा, बर्फानी शेका, जाईल दोन दिवस. पण आज परिस्थिती अशी आहे की तेव्हा आमच्या लहानपणापासून कितीही माणूस गरीब असला तरी जे फूड त्याला मिळत होतं इट वॉज अ नॅचरल फूड अँड हॅव्हिंग गुड विटामिन्स किंवा गुड न्यूट्रिशन असं होतं. आज आमच्या लहानपणच्या अन्नात नैसर्गिक अन्न जे मिळत होतं भाज्या किंवा या गोष्टी त्याच्यात आणि आत्ताच्या अन्नात त्याच्यात निश्चितपणे खूप फरक आहे. आणि आता मुलांची खाण्याची पद्धती, जीवनमान, आपण म्हणतो जीवनमान भयंकर सुधारलं, लाईफस्टाईल सुधारली, नो, इट इज हॅम्परिंग युअर स्पोर्ट्स, स्पेसिफिकली स्पोर्ट्स. निश्चितपणे जंक फूड जास्तीत जास्त मुलं खातात. तुम्ही जर सर्वे केला तर किती मुलं आठवड्यात निदान दोनदा तरी कडधान्यांची उसळी वगैरे खातात, कमीत कमी दोनदा म्हणतो मी. किती मुलं सकाळी दूध घेतात, किती मुलं पालेभाज्या खातात, पण हेच पिझ्झा बर्गर हो मी रोज सुद्धा खाईन. खेळ किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी, संगीत असू देत, खेळ असू देत, कला असू देत, कुठलीही गोष्ट ही आजपर्यंत आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून ट्रीट केली गेलेली. भारतीय समाज आजही तयार नाहीये, आजही फुल्ली प्रिपेअर नाहीये की स्पोर्ट्स ॲज अ करिअर म्हणून आपल्या मुलांना देण्यात येईल. ती तो अवेअरनेस आता हळूहळू वाढत आहे, पण आजही वाढताना काय होत आहे, मुलांना काय दिसतं टी व्ही बघितल्यावर, आय कॉल इट मॅड बॉक्स. आज मी काय म्हणणार, अरे काय ट्रॅक सूट बीन आहे, शूज बीन आदिदासचे शूज आहेत, प्युमाचे शूज आहेत, ट्रॅक सूट एवढा नसतं, लगेच तो उभा राहतो की गोल्ड मेडल घेतो. पण ते गोल्ड मेडल घेण्यासाठी गेली 10 वर्ष त्यांनी शब्दशः आपली शरीर घासलेलं हे लक्षात नाही कोणी. त्याच्या मागचे एफर्ट्स किती आहेत. आज 1987 साली अर्जुन अवॉर्डीज असोसिएशन आणि आपलं स्पोर्ट्स डिपार्टमेंट केंद्रीय यांनी एक सेमिनार, इंटरनॅशनल सेमिनार अरेंज केला होता आम्ही, त्याच्यात ही गोष्ट प्रणब रॉय इकॉनॉमिस्ट
त्यांनी त्यावेळी पेपर सादर केला होता की इफ वी ट्रीट स्पोर्ट्स ॲज अन इंडस्ट्री 55 लाख रोजगार एम्प्लॉयमेंट विल बी अवेलेबल. कारण एक खेळाडू तयार करण्यासाठी नॅशनल असो इंटरनॅशनल लेवलला एक खेळाडू तयार करायला तुम्हाला 8 ते 10 लोक लागतात. ऍट दॅट टाइम ही पुट अप दी स्पोर्ट्स स्टाफ सपोर्टिंग स्टाफ मध्ये कोण कोण येतील, मग डॉक्टर आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, कारण डॉक्टरही वेगळा आणि फिजिओथेरपिस्टही वेगळा. फिजिओथेरपिस्टला मसल्स आणि नर्व्स डॉक्टरपेक्षा नॉलेज जास्त असत, हा माझा अनुभव आहे, किंवा असावं हे माझं मत आहे. कारण खेळाडूंना इंजुरी जी होती ही जास्तीत जास्त मसल इंजुरी असते किंवा जखम झालेली असते. जखम म्हणजे काय, त्वचेलाच, बट इनडायरेक्टली इट इज हॅम्परिंग मसल ओनली. किंवा नर्व्स शिरेला कुठे, पाय मुरगळणे म्हणजे काय, तिथल्या शिरांना शिरा वेळ्या वाकड्या किंवा नर्व्स वेळ्या वाकड्या होणे, म्हणजे ओव्हरऑल मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमचं नॉलेज असणं कुठल्याही फिजिओथेरपिस्टला राईट अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. आणि मला तो पण पॉइंट आवडला की लाईफस्टाईल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी देयर शुड बी व्हेरी डिसिप्लिन पाहिजेच. परफेक्ट. मी उगेच उठलो भेळ खात बसलो, दहा भेळ खाऊ नको असंही म्हणणं नाही मला, पण रोज तुम्ही पाणीपुरी भेळ बर्गर नाही खात असाल, दॅट इज नॉट युजफुल फॉर बॉडी. बॉडी इन द सेन्स तुम्हाला जेव्हा काही एखादी गोष्ट अचीव करायची, कारण त्या सगळ्या डोमेनचा मल्टी डायमेन्शनली विचार करणं अतिशय, प्रत्येक गोष्टीत डिसिप्लिन इज अ बेसिक थिंग. ते नाही आज झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. राईट. एखाद वेळेस ठीक आहे, महिन्यात एकदा दोनदा थोडं जागरूक गोष्ट वेगळी. सो इट्स टीम एफर्ट. येस, आणि टीम एफर्ट्समुळे आणि स्पोर्ट्समुळे स्पेसिफिकली आणि भारतीय खेळातले मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की स्पर्शज्ञान टीम गेम आहेत. भारतीय जर खेळ तुम्ही बघितले तर मॅक्सिमम टीम गेम्स आहेत. मल्लखांब हा इंडिव्हिज्युअलही आहे आणि टीम गेम आहे. टीम गेमचं विशेष काय तर एकमेकांना प्रत्येक खेळाडूला आपल्या बरोबर घेऊन जाणे किंवा आपण त्याच्या बरोबर राहणे. ट्राय टू एलिमिनेट द एरर्स. कुठल्याही खेळाडूचा कमीपणा एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा, त्याचे दोष, आणि जमलं नाही तर ते आपण आपल्या मराठीत जसं म्हणतो की दोष झाकून ठेवता आले पाहिजेत तुम्हाला आणि त्याचे हायलाइट युटिलाइज करता आले पाहिजेत, त्याच्या हाय क्वालिटीज युटिलाइज करता आले पाहिजेत. ह्याला टीम गेम म्हणतात. सो तुम्हाला काय वाटतं सर की आता हे सगळं आपण जे लाईफस्टाईल बद्दल बोललो किंवा जनरल ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल बोललो, तर आता हे सध्या कोरोनाच्या बॅकग्राऊंड वरती सगळ्यांनाच असं मेंटली म्हणा, सोशली म्हणा किंवा फिजिकली म्हणा, खूप स्ट्रेस आहे. सो एक स्पोर्ट्स पर्सन आणि एक नॉर्मल ज्यांनी स्पोर्ट्स मध्ये काही आतापर्यंत असं पार्टिसिपेट केलं नाहीये, तर त्याच्यामध्ये कसं ते कोप अप करण्यात डिफरन्स आहे. तुम्ही जर जनरली जगाचा संबंध सर्वे केला अलॉंग विथ हिस्ट्री तर त्याच्यात कुठलं तरी टोकाचं पाऊल उचलणं ड्यू टू स्ट्रेस, ड्यू टू टेन्शन, ड्यू टू समहाउ अन किंवा ऑड सिच्युएशन याच्यात जर बघितलं तर स्पोर्ट्समन आर व्हेरी लेस. कारण त्याचं असं आहे की क्रीडांगणावर ज्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा ॲटोमॅटिक मुलं शिकतात त्या तुमच्या कुठल्याही पुस्तकातून शिकवल्या जात नाहीत. व्यावहारिक ज्ञान हे क्रीडांगणावर जास्त दिलं जातं. कुठलं सगळ्यात पहिली गोष्ट ही क्रीडांगणावर मुलं अपमान सहन करण्याची गोष्ट, हसत खेळत पण मनात कुठंतरी अरे मी आज क्रीडांगणावर 100 लोकांच्या समोर आज हारणं इज द बिगेस्ट इन्सल्ट फॉर द प्लेअर, पण तो ते किती हसत खेळत, दिस इज कॉल्ड स्पोर्ट्समन स्पिरिट. ह्या भावनेने तो घेतो पण त्याच्या मनात कुठंतरी डाचत असतं ते, आज मी हारलो आहे, मी किती हसलो वर दाखवलं तरीसुद्धा मी आज हारलेलो आहे. नाही, दुसऱ्या दिवशी ते जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जात असतात तेव्हा तुम्हाला 4 लोक ओळखतात,
अरे तो कालच्या मॅच मध्ये होता बरं का, ते हरलेली टीम नाही का त्यांच्याकडनं खेळ चांगला खेळलं म्हणजे मी चांगला खेळलो हेही ते म्हणतात. पण मला स्पोर्ट्समनला कुठलं वाक्य असतं किंवा शब्द असतो हरलेल्या टीम मधनं, दिस इज माय इन्सल्ट. उद्या जेव्हा मॅच होईल आणि परवा जेव्हाही लोक रस्त्याने जातील तेव्हा मला म्हणतो तो जिंकलेल्या टीम मध्ये ही कुठेतरी खुन्नस, ज्याला स्पोर्ट्समन किंवा खेळाच्या भाषेत खुन्नस म्हणतात, जिद्द एक प्रकारची निर्माण होते आपल्या. ही ऍटोमॅटिक ही शिकवावी लागत नाही खेळाडू लगट, हे ऍटोमॅटिक शिकव होते. कुठल्याही सिच्युएशन मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी मी जी सांगतो प्रत्येक प्लेअरला की ज्या ठिकाणी तुम्ही जा, उदाहरणार्थ शाळा आहे, कामाची जागा आहे, घर आहे, ग्राउंड आहे, हे चार तुमच्या गोष्टी. शाळेत गेल्यानंतर क्रीडांगणावर मी काय केलं याचा विचार नाही, फक्त शाळेत गेल्यावर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन, नोकरीच्या जागेवर गेल्यावर कामाचं, मग मी आज सकाळी ग्राउंडवर हे करताना चुकलो कसा काय हा विचार तुझ्याकडे येतं का. म्हणून घरी गेल्यावर मी आज ग्राउंडवर, मला सर बोलले, मलाच कामावरचा बॉस असं म्हणाला, मला आज मित्रांनी वाहवा केली नाही. ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करून त्या परिस्थितीशी ॲक्वेंटेड होणं हा सगळ्यात महत्त्वाचा गुण ग्राउंडवर शिकवलं जातं. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं ती टोकाची भूमिका वगैरे असं मी वाईड अँगल देऊन म्हणलं, पण अगदी स्पेसिफिक म्हणायचं तर आत्महत्या प्रकरण, तुम्ही जर कुठलंही आत्महत्या याच्यातलं जर कॅटेगरी वाईज काढले तर त्याच्यात तुम्हाला खेळाडू हे अतिशय कमी, कारण त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन अतिशय चांगलं असतं आणि मन आणि मेंदू यांचे सांगड घालणं ती लोक मुलं शिकतात ग्राउंडवर प्रत्यक्ष खूप यंग एज पासून, आणि त्यामुळे त्यांची लोड बेअरिंग कपॅसिटी ही वाढत जाते. कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा, कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि ते टेन्शन रिलीज कसं करायचं हेही गोष्ट त्यांना तिथे शिकवली जाते. ही महत्वाची. आणि म्हणून प्रत्येक खेळाडूने भले यू विल नॉट बी अ चॅम्पियन, दॅट इज ओके, कारण पत्त्या जरी घेतले तरी प्रत्येक कलर मध्ये एका हा एकच असतो. आपल्या याच्यात म्हणलंही जातं की यू शुड बी अ किंग अँड नॉट जॅक ऑफ ऑल, पण मी उलट म्हणतो, उलट म्हणजे सर्वसामान्य माणसांकडे, कारण गोल्ड मेडल हे एकच आहे त्यामुळे मिळवणारा एकच राहणार आहे, पण ऑल अदर शुड बी जॅक मिनिमम. समाजातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान असावं, त्या ठिकाणी काय झालं आणि ज्ञान असावं म्हणण्यापेक्षा सुद्धा स्पेसिफिकली कला वगैरे यांच्या पेक्षा सुद्धा, संगीत किंवा या सगळ्याच याच्यापेक्षा सुद्धा स्पोर्ट्स, कारण एक तुम्हाला सगळ्यात शुद्ध हवं जी आता अतिशय स्केअर आहे, स्केअरसिटी आहे त्याची, ती जास्तीत जास्त तुम्हाला क्रीडांगणावर मिळते आणि त्याच्यामुळे जास्तीत कुठला खेळ खेळावा हा नंतरचा प्रश्न, पण क्रीडांगणावर जाणं आणि जे जास्तीत जास्त खेळ आपले आहेत त्याच्यात सहभागी व्हावं, म्हणून खो खो आणि लंगडी हे आपले खेळ खेळावेत. हे खेळ खेळल्याने तुम्ही जगातला कुठलाही खेळ अतिशय चांगल्या प्रकारे खेळू शकता. हा खूप चांगला मेसेज आहे की लहान मुलं आता जे ग्राउंडवर जातात त्यांनी डेफिनेटली इंडियन स्पोर्ट्स कडे ना का पुढे जाऊन कुठला दुसरा स्पोर्ट खेळायचा, बट इट इज टू स्टार्ट विथ टू गेट कॉम्पिटिटिव्ह विथ इट नक्कीच केला पाहिजे. सो थँक्यू सो मच सर आमच्यासोबत येऊन एवढ्या गप्पा मारल्याबद्दल, एवढी छान माहिती दिल्याबद्दल, अँड इट इज अ प्लेजर टू हॅव यू ऑन आवर प्लॅटफॉर्म फॉर दी टॉक. सो टेकिंग अ लीव नाव आय जस्ट ब्रीफली, आम्ही रिहॅब स्टेशन काय आहे याच्याबद्दल ब्रीफ इंट्रोडक्शन देते की आम्ही रिहॅब स्टेशन म्हणून क्लिनिक फिजिओथेरपीचं शनिवार पेठेत लोकेटेड आहोत, अँड वी डू अ लॉट इन टू स्पोर्ट्स, वी डू अ लॉट इन टू परफॉर्मन्स एनहान्समेंट, आणि त्याचबरोबर आत्ता टॉकमध्ये आपण म्हटलं तसं वी डू अ लॉट इन टू प्रिहॅब म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज हे.
असतो आणि ते प्रॉपर तुमची अथलीट्स इथे आल्यावर नुसतंच फिजिओथेरपी ट्रीटमेंट नाही तर प्रॉपर तुमची सगळी असेसमेंट तपासण्या केल्या जातात. तुम्ही कुठला स्पोर्ट घेताय, तुमचे स्किल लेवल काय आहेत, त्याप्रमाणे सगळ्या चाचण्या केल्या जातात आणि इंडिव्हिज्युअलाइज प्रोग्राम्स त्यांच्यासाठी केले जातात. सो इंजर्डच प्लेअर आला पाहिजे असं नाही, पण काही वेळेस परफॉर्मन्स प्लॅटो येतो परफॉर्मन्समध्ये, तो एनहान्स करण्यासाठी पण वी डू अ लॉट ओव्हर हियर. तुमच्या माहिती सांगते, तुम्हाला कदाचित माहिती असेलच, पण या रिहॅबिलिटेशनचे प्रवर्तक रवींद्र वर्तक आणि त्याचा लहान भाऊ मिलिंद वर्तक हे दोघेही चांगले खो खो आणि लंगडी खेळाडू आहेत. इवन त्यांचा मोठा भाऊ म्हणजे त्यांचा संबंध घराणंच तसं एकंदर स्पोर्ट्सच्या ह्याच्यात आलेच, त्यांच्या वडिलांपासून सगळे स्पोर्ट्स वगैरे किंवा योगासन वगैरे याच्या बाबतीत होतेच. त्यांचा मोठा भाऊ ऍक्टिव्ह म्हणजे जुडो वगैरे खेळायचा, म्हणजे हे सगळे प्लेयर म्हणजे खेळाडूंचं घराणं आहे आणि त्यामुळे हे रिहॅबिलिटेशन सेंटर त्यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर ते जास्त भर देतील किंवा तुम्ही त्यांच्याकडनं या गोष्टी जास्त शिकाल अशी मला आशा आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं की स्पोर्ट्स बॅकग्राऊंड स्वतःला असायचा खूप ऍडव्हान्टेज असतो. जसं वर्तक सरांचा आहे तसंच आम्ही सही फिजिओज वेगवेगळ्या स्पोर्ट्स खेळलेले आहोत, त्याच्यामुळे त्यांनी इतका ऍडव्हान्टेज जे आपण शेवटच्या याच्यात म्हणलं की यू शुड नो ऍटलीस्ट बेसिक थिंग्स, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी स्पोर्ट्स मध्ये या गोष्टी का पाहिजेत हे तुम्हाला सांगतात. आणि मग उद्या अशी सिच्युएशन आहे तर आम्हालाही माहिती की स्पोर्ट्स तो खेळ कुठल्या पर्स्पेक्टिव्ह विचार करतो, पण काय एक्सपेक्टेड आहे कम्प्लिटली रिलेट करता येतं, त्याच्यामुळे जास्ती चांगलं डिलिव्हर करतो. खेळाबरोबर माणूस घडवणं ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. की आत्ताच्या ज्याच्यात आपण अनेक हे बघतोच की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी म्हणजे मोफत आपण करत असतो ग्राउंडवर, कुठलीही फी वगैरे न देता, म्हणून ग्राउंडच आहेत. ग्राउंडच्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कुठल्याही तुम्हाला जीवनातल्या पुस्तकात शिकायला मिळणार नाही, त्या डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. लाईफटाईम एक तर फिटनेस, या गोष्टी तुम्ही आज खो खो खेळलेला माणूस कुठेही 10-10, 12-12, 18-18 तास काम सहज करू शकतो. असे अनेक आहेत आमच्या क्लब मध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मोठमोठे उद्योजक आहेत, पण हे सगळे हे आजही खो खोला मानणारे लोकं खेळायला. मी ग्राउंडवर गेल्यामुळे मला या गोष्टी शिकायला मिळाल्या, या अभिमानाने सांगतात. म्हणजे ही दुसऱ्याबद्दलची जाणीव ही भावना सुद्धा क्रीडांगणावर गेल्यावर वाढतीला लागते. सर लास्टली, सर हे सगळे भारतीय खेळ तुम्ही शाळेतून स्टेट स्टेटहून नॅशनल नॅशनलहून आता इंटरनॅशनल लेवलला ने, यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप मोठा सल्यूट आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. पूर्ण रिहॅब स्टेशनच्या टीमतर्फे खूप थँक्यू. तुम्ही तुम्हाला मी सुद्धा धन्यवाद द्यावयासाठी देतो की आज तुम्ही जे काम खरोखर करताय म्हणजे स्पोर्ट्समन पुन्हा एकत्र येत आहे तुम्ही आणि एक नवीन दिशा खेळासाठी देऊ शकताय आणि या दिशा घेताना आजच्या आपल्या डिस्कशनमधले काही व्हॅलिड पॉईंट्स जे आपण एम्फसाइज केले ते पॉईंट्स लक्षात घ्या आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही ह्या रिहॅबिलिटेशन किंवा प्रिव्हेंटिव्ह याचा अभ्यास किंवा वेळापत्रक ठरवण्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला होईल अशी मला आशा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू.